नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी जातो थीम बीचवर। असंच बोललो, टाईम होता थोडासा, तर बोललो थोडीशी व्हिडिओ जरा काढून छोटीशी। कॅमेरा घेतला, कॅमेराचं थोडे क्लिअरिटी पण चेक करून त्याच्या मला मोठी राईड करणार आहे ना, चेक करून बघा कॅमेरा क्लिअरिटी पण करून। आणि थोडं फिरून पण होतो, बरेच बीचवर पण नाही गेलेलो मी, बोलतो आज भावाला घेऊन जातो बीचवर, बघू आता कशी क्लिअरिटी येतो। 4K+30 FPS मध्ये व्हिडिओ काढतोय मी सुपर व्ह्यू मध्ये। क्वालिटी चेक करतो कशी येते। पुढच्या मला 5 दिवसाची राईड आहे आपली, 5 दिवस मस्त छोटी छोटी पाच टाकून व्हिडिओ मध्ये आपली फॅमिली वाला आहे। फॅमिली सर्व मित्र फ्रेंड्स वगैरे आम्ही चाललो, फॅमिली घरातले पण आहेत। आज ट्रेनने जाणार आहेत, आम्ही लोक बाईकवर जाणार आहोत। गणपतीचं मंदिर आहे काय रे, हो तुम्ही फोन करा मला। सूर्यवासला भारी दिसतो, सायंकाळचा सूर्य एकदम मस्त दिसतो मावळताना, बीचवरून तर अजून भारी दिसतो। आता पोहोचलो मेन बीचला, या साईडला मेन बीच आहे इकडे, आणि इथे बीच बोलला त्याला 700 मीटर वर इकडे। या साईडला पब्लिक मस्त जास्त आहे, भैरवचं मंदिर होतं काम चालत, या साईडला जास्त गर्दी नसते बीचवर। खोकली अजिबात नाही आहे त्या बीचला, फायनली बीचवर पोहोचले। आता थोडेसे व्हिडिओ घेऊया, थोडेसे बघूया कसे येतात। लगेच निघूया घरी जायला, घरी पण जायचं। तर आता आहोत आम्ही केम बीचला, भाऊ आणि मी आलो आहे। तुम्हाला थोडासा व्ह्यू दाखवतो केम बीचचा कसा आहे ते। पाठीमध्ये आपला केम बीच, सूर्य वगैरे दिसते, संध्याकाळची वेळ आहे, सूर्य मावळतोय। इकडे बेंच आहेत बसायला, शेट लॉक आहे इथे लावलेलं मी कॅमेरा माउंटला। थोडा माईकचा प्रॉब्लेम झाला आपल्या, तर माईक फोनमधून रेकॉर्डिंग करावं लागतं मला ऑडिओ। बस चलो गाइस, आता आम्ही जायला निघतो परत घरी, मला सोडतो आणि मी तसं मला घरी जायला निघतो। जर आजीचं आजीला पण थोडंसं न्हायचं आहे बाहेर, म्हणजे हॉस्पिटलला न्हायचं, त्यामुळे मला लवकर जायला लागेल। जास्त वेळ नाही थांबलो, 5-10 मिनिटं थांबलो फक्त। आपल्याला काय फक्त कॅमेराचं हेच बघायचं होतं, काय क्लिअरिटी वगैरे चांगली देते। फक्त काय एवढंच की अडॅप्टरचा प्रॉब्लेम झाला, 2000 रिप्लेस केला अडॅप्टर, त्यामुळे कॅमेरा काय कनेक्ट झाला नाही। मुंबईला जाऊन घर लागेल स्टोर मधून मला, मुंबईला जाऊन घेतो, म्हणजे कसं समोरासमोर घेतलेलं बरं। म्हणजे आता तर जे अमेझॉनवर ऑर्डर केलेलं मी, तर त्याचे रिव्ह्यूज पण बघितले, खूप बेकार होतं, त्यामुळे 2 एक्सचेंज करायला लागले आणि पैसे पण रिफंड झाले लगेच।
पण ते डिलेवर्ड आहे ना, ते खूप टाइम लागत होतं, 7-8 दिवस लागत होतं. तर आपल्याला तिकडे राईडला जायच्या आधीच मला लवकर घ्यायला लागेल. आपण फोनवरून रेकॉर्डिंग करतो सध्या, फोनला रेकॉर्डिंग चालू आहे बघा. असं करावं लागतं ना. कसं दिसतं? मस्त. मुलाला सोडते घरी बघा नंतर मग मी घरी जायला निघतो. व्हिडिओ तर येऊ कसा भेटतो, चांगलाच भेटेल मला वाटतं. आणि गेल्या वेळेस मी व्हिडिओ केलेले आहेत गोप्रोमधून, तर ते अडॅप्टर खराब होता ना, त्याच्यामुळे सर्व व्हिडिओची वाट लागली माझ्या. जाऊ मी फोन कर. हा अडॅप्टर खराब होता त्यामुळे व्हिडिओची वाट लागली सर्व माझ्या. व्हिडिओला मी ऑडिओ आलाच नाही, नुसतं व्हिडिओ झालेली मस्त, व्हिडिओची क्वालिटी 1 नंबर आलेली, पण ऑडिओ नाही आला त्यामुळे मी काहीच नाही करू शकत, त्यामुळे व्हिडिओ टाकलीच नाही. ते रोहायचं राहिले घे, रोहायला गेलेले मी. त्यानंतर आज कॅमेरा काढला, 10-15 दिवस झाले असतील, आज कॅमेरा काढला मी. चला तर बंगल्यावर जातो, रेडी होतो, मस्त फ्रेश होतो आणि घरी जायला निघतो लगेच, कारण आधी बोलली 7 वाजता जायचं हॉस्पिटलला, त्यामुळे लवकर जायला लागेल मला. आता वाजले 5:50 झाले. चला भेटूया पुढे.